हैप्पी बर्थडे डियर बाबा। आणि मी रोज हातानेच जेवण घेतो, मला कोणी वाढून नाही देत। मी बघ अगदी असतो तुला जय कल दिला लाडकी दीदी कपडा दात्या दात्या वासून भरतो दात लाडकी दीदी भेटायला जा बाबा दात पाया माझं येऊ दे मना काही नाही लाज वाटते हे लाडकी दीदी। तर मित्रांनो आज बाबाचा बर्थडे आहे आमच्या बाबाला। आज आमच्या बाबा किती वर्ष झाली त्र्याहत्तर बाबा बाबाला आज 73 वर्ष झाली। तर आम्ही केक आणले बाबाचा, तर बाबाने आमच्या नातू पण बघल्या ना पंतू पण बघल्या बाबानी ना बहिणी म्हणजे पोरांची पोरांच्या पोरांची पोरा पण बघल्या बघा फक्त आता तवरा बघू आता पोरांच्या पोरांची पोरा बघता ना गे आमची पोरा बागिल दीदी सांची पोरा बागल ना बाबाजी फेवरेट गोष्ट गावली बाबाला साखर फेवरेट पण गेली बोल आज कामच करला बोला बोललो। तर आज घरात आई सा पण नाही लक्की पण नाही आई पप्पा लक्की ब ती भू पण गेली आज कामच करला आम्ही आज आवडीत जण आहो ती आपण जे तिथे आणि पुरले ते नीट लाव नीट लाव भेटल भेटल आत्मादी टाका दिला हे कस्तुरी पटकन हॅपी बर्थडे टू यू केकअप Happy birthday to you. Happy birthday dear mama. Happy birthday to you. Aaj gulab jamun khala le. Are baba la gulab jamun khate. Baba la khao gulab jamun. Baba. मस्त कोळंबी केली आज आणि मच्छी वाटत काहीतरी मला कोळंबी तळूनच आवडते। रसाची कोळंबी मी खात नाही तुम्ही तुम्ही कधी मला जेवायला बोलला तर कोळंबी अशी तळत जा। आणि मी रोज हातानेच जेवण घेतो मला कोणी वाढून नाही देत। मस्त घेतले जेवायला तुम्ही पण या जेवायला नाही आलं तरी चालेल। मित्रांनो आता आजची तारीख किती आज तारीख 13 तारीख आणि मस्त पाऊस पडला आज आणि नेहमीप्रमाणे रोज जे आता झोपायला येतो आमच्या इथे कारण की घरात कोण नव्हता लक्की नव्हता आई नव्हती पप्पा नव्हता रोज आम्ही मस्त पबजी खेळतो जैनमी। तर काय बोलो होतो मी हां तर उद्या लक्कीच येणार आहे तर त्यांना जाऊन आता बरंच दिवस झाला उद्या येतील पण त्या आम्हाला अजून अजून पण असं वाटतं की त्या आत्ताच गेल्या दोन दिवसच गेल्या आणि आम्ही विचार केला त्या गेल्या मस्त काहीतरी करू या त्या रात्री पिक्चर बघू या करू त्या करू काहीच नाही झालं। आता त्यांचे 12 दिवस पण झाले उद्या येतील त्या आणि आज मस्त पाऊस पडले तर आज म्हणजे माझ्या डोक्यात असा होता पहिले पाऊस पडायचा तर जेव्हा जुने गेले आम्ही राहायचो तेव्हा पाऊस पडले कुठून ना कुठून पाणी पडायचा हे ते लगे तारपत्री आणायला लागायची तारपत्री टाकायची तर आता पहिल्यासारखा काय राहिला नाही आता काय पाऊस पडला नाही पडला काही फरक नाही पहिले मजा वेगळीच होती मस्त सगळीकडून पाणी यायचं आणि कौलांची घरा होती पाणी बिनी पडायचा घरात तर जास्त भाषण दिला मी नी चला झोपतो आता झोपत नाही म्हणजे थोडीशी गेम खेळू आता जय नाही मी पबजी बोल जय पबजी
जय श्री राम। जय श्री राम। तर चला भेटूया बघूया उद्या, उद्या बनवी ना त्या येतील तेव्हा बघू। आणि तुम्ही जाऊ दे आता बस झालं जास्त भाषण झालं। खिडकी लावून दे बघा पाणी याला। तर मित्रांनो आज आहे एकादशी आणि साबुदाण्याचे वडे बनवून घेतलेत मोठ्या आईनी, बघा तुम्हाला दाखवतो। आम्ही पण आज तेच खाऊ कारण की सर भाजी खायला तसं पण कटाला जायचं मस्त। साबुदाण्याचा वडा आता कसं बनवतो दाखवतो बघा तुम्हाला। एक वडा झाले असं हाताशा करतात, याच्यान बटाटा साबुदाणा अजून काय असतं मिरची आणि ते लगे आता तव्यात फ्राय करणार, फ्राय करताना दाखवता तुम्हाला। ही बघा याच्यात चटणी आहे, हिला अजून तळायला लागतं चटणीला। बघा वडे आलेले आहेत मस्त खाता वाता, तुम्ही पण या खायला। ए जामारीन कवरा खाला धारत सांगे काही लागला बिकला ना माझ्या डोक्यात दोरीच्या बांधून ठेवी बापू। मी गाडी उपड घालीन तुमच्या, तू घाल बघ, तू घाल माझ्या मी काय म्हणता जाताना 500 असेल तर आता हल्या 500 आता हल्या 500 आता हल्या होत आम्हाला दोन गावठी कोंबडी एकदम चिड। तर मित्रांनो आता आम्ही चालले मुंबईला, यावी म्हणा चालले बोल्या दा भाव्या दा राहुल दा शैल्या दा बुद्ध मरीनला जायचा। मी पहिल्यांदा चाललो पण झेलो नाही मरीनला मी, तो पण नाईटला चालल्या बघूया काय असतं तिथं मरीनला। गेलो तर नाही आणि मग जेवायला पहिले जेवायला यायचं ना, पहिले जेवायला चालल्या जेवणाचा थोडाफार दाखवता मग मरीनचा काय ते दाखवता बघितलं तुम्ही जे होईल ते। दिवसात जास्त झाला आम्हाला गाडीनच, त्यांच्या गुगल मॅपच्या मुलं जरा गुगल मॅप बोलत आणि वाटलवली आमची डायरेक्ट फोटो दुखायला लागली आमची। कंचा कंचा ढाबा यो बडे मिया, बडे मिया करता करता यो का यो माणूस तो अख्खी मुंबई फिरवली आम्हाला यांनी। मी तुम्हाला टेन्शन घेऊन शिवा मित्रांनो आता आम्ही इथं जेवण केला, आम्ही फीडबॅक देतो इथे येऊ नका तुम्ही, टेस्ट पण नाही बरोबर ना, प्राईज आवडी आहे ना आपले भिवंडी कल्याणमध्ये ठाणेमध्ये पण या प्राईजमध्ये कवरा काही खाऊ शकता आपण इथं, ते बोलून फायदा नाही ना। प्राईज पण आपला टेस्ट पण आवडी भंगार होती ना सप्पत, कोणचाच मूड चांगला नव्हता। शैल्याचा कसा होता? अरे एक नंबर भंगार ना भावा, वो आपली भेवंडी आहे बेस्ट।
नाही बरोबर आहे. मस्त आम्ही लाटांची मजा घेतो आता थोडी. आणि तुम्हाला परत सांगतो जेवण आम्हाला आवडला नाही. पैसे आमचे भरपूर प्रमाणात फुकाट गेलेत. लगभग पोट पण नाही भरला. पोट पण नाही भरला ना मन पण नाही झालं. काय आता टेस्ट नव्हती बरोबर. चपली वरती ला नीट टाक लावा. Thank you.